नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं की शेवयांचा उपमा छान मोकळा न होता चिकट होतो तर मोकळा मोकळा शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत आता इथे आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो आहे यामध्ये एक कप शेवया टाकून घेऊ या घरी बनवलेल्या मीडियम साईजच्या शेवया आहेत शेवयांचे तीन प्रकार असतात एकदम लहान आकाराच्या शेवया असतात मध्यम आकाराच्या असतात आणि मोठ्या आकाराच्या तर आपण इथे मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या शेवया शेवयांचा उपमा बनवण्यासाठी घेऊ शकतो कारण जर आपण उपमा बनवण्यासाठी लहान आकाराच्या शेवया घेतल्या तर त्याचा उपमा चिकट होतो मोकळा मोकळा होत नाही आता मंद आचेवर कंटिन्यू हलवत याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण या शेवया भाजून घेणार आहोत आपण इथे शेवया भाजून का घेत आहोत तर त्यामागचं कारण असं आहे की शेवया भाजून घेतल्यामुळे याचा उपमा छान खमंग होतो आता तीन ते चार मिनिटानंतर आपल्या शेवया चांगल्या भाजून झालेल्या आहेत याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही ते पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण शेवया एका प्लेटमध्ये काढून ठेवू आता याच कढईमध्ये टाकून घेऊ मोठ्या चमचाने चमचाभर तेल तेल चांगलं तापलं की यामध्येच टाकून घेऊ छोट्या चमचानी एक चमचाभर जिरं आणि मोहरी जिरं मोहरी तडतडली की एका हिरव्या मिरचीचे काप आपण टाकून घेतलेले आहेत आता यामध्येच टाकून घेऊ कडीपत्त्याची पाने त्यानंतर यामध्ये टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेला एक कांदा तेलामध्ये कांदा थोडासा मिक्स करून घेऊ आणि लगेचच यामध्ये टाकून घेऊ पाव कप शेंगदाणे हे कच्चे शेंगदाणे आपण इथे वापरलेले आहेत आता इथे आपल्याला कांदा चांगला गुलाबीसर रंगावर तळून घ्यायचा आहे कांद्यासोबतच आपले शेंगदाणेही चांगले तळून होतील इथे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरू शकता आणि कच्च्या शेंगदाण्याऐवजी भाजलेले शेंगदाणे वापरू शकता तर कांदा तळून झाल्यानंतर तुम्ही लाल तिखट आणि भाजलेले शेंगदाणे टाकू शकता इथे आपला कांदा चांगला गुलाबीसर रंगावर तळून झालेला आहे आणि त्यासोबतच शेंगदाणेही तळलेले आहेत आता यामध्येच आपण भाजून घेतलेल्या शेवया टाकून घेऊ तर शेवया आपण अगोदरच भाजून घेतलेल्या आहेत तरी पण आपण या तेलामध्ये का टाकत आहोत तर त्यामागचं कारण असं आहे की शेवया तेलामध्ये परतून घेतल्यामुळे शेवया एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्यामुळेच शेवयांचा उपमा छान मोकळा मोकळा होतो मंदाचेवर एक मिनिटभर आपण शेवयांना तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ एक कप शेवयासाठी दीड कप पाणी आपण इथे घेतलेलं आहे दीड कप पाणी आपण अगोदरच उकळून घेतलेलं आहे आणि ते उकळलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे शेवयाच्या उपम्याला चांगली चव येते नाहीतर थंड पाणी टाकल्यामुळे याची चव तितकीशी छान येत नाही जर तुमच्या शेवया यापेक्षा जाड असतील तर त्यासाठी पावणे दोन ते दोन कप पाणी लागू शकतं आता सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकून घेऊ छोट्या चमच्याने पाव चमचा हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ इथे आपल्याला मीठ बेतानेच टाकायचं आहे कारण शेवया बनवते वेळी त्यामध्ये अगोदरच मीठ टाकलेलं असतं आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम साध्या आणि बेसिक पद्धतीने आपण इथे शेवयांचा उपमा बनवत आहोत जर तुम्हाला यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर गाजर मटार किंवा अजून कोणत्या भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील तर त्याचे काप करून कांदा तळते त्यासोबत तुम्ही या सर्व भाज्यांचे काप टाकू शकता आता यामधलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला यावर एक झाकण ठेवून हे शिजत ठेवायचं आहे हे शिजत असताना अधूनमधून दोन ते तीन वेळेस आपल्याला यावरचं झाकण उघडून याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्यामुळे हे तळाला चिकटणार नाही आता यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे मी याला दोन ते तीन वेळेस अधूनमधून हलवून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे छान मोकळं मोकळं झालेलं आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ जर लहान मुलांना असा छान मोकळा मोकळा आणि चविष्ट शेवयांचा उपमा करून दिला तर बाहेरच्या अनहेल्दी मॅगीसाठी मुलं हट्ट धरणार नाहीत आणि हा उपमा छान आवडीने खातील तुम्हाला ही शेवयांच्या उपम्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज माझ्याकडून हव्या असतील तर त्या पण तुम्ही मला कमेंटद्वारे लिहून कळवा ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद